गोदरेज भारतीयांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलं गेलेलं नाव. विश्वासार्हतेशी जोडल्या गेलेल्या गोदरेज समूहाची धुरा आता एका तरुण नेतृत्वाकडे सोपवली गेली आहे. हे नाव आहे निसाबा आदी गोदरेज. 39 वर्षांच्या निसाबा या आदी गोदरेज यांच्या कन्या. गोदरेज समूहात कार्याध्यक्ष पदाची धुरा निसाबाकडे सोपवली गेली आहे. आता निसाबा यांच्याकडे आदी यांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड मध्ये अर्थात दैनंदिन वापराच्या वस्तू म्हणजे साबण, केसाचे रंग, सुगंधी द्रव्य, मच्छर अगरबत्ती ते अगदी स्वयंपाक घरातली उपकरण यांचा यात समावेश होतो. या गटाच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी आधीच आपली योग्यता सिद्ध केली आहे. पेन्सिल्वेनिया या विद्यापीठाच्या वॉटर्न या स्कूल मधून विज्ञान शाखेत त्या पदवीधर झाल्यात आणि त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूल मधून व्यवसाय व्यवस्थापनाचंही शिक्षण घेतलंय. त्यांनी 2001 सुमारास काही काळ गोदरेज समूहात तसंच अन्य कंपन्यांमध्येही काम केलं. या अनुभवावर आधारित त्यांनी विविध उत्पादनांवरील नाविन्य संशोधनासह त्यांच्या विपणन मनुष्यबळ विभागात जास्त लक्ष घातलं. याचबरोबर गोदरेजची उत्पादनं भारताबाहेर जास्तीत जास्त कशी जातील हेही पाहिलं. यावर त्यांनी विशेष काम केलं. कुटुंबात आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात त्या निसा म्हणून ओळखल्या जातात. मितभाषी असणाऱ्या निसा प्रचंड फोकस्ड आहेत. सातत्यानं नवनवीन प्रयोग करायला त्यांना आवडतात. त्यांचे वडील आदी गोदरेज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कंपनीचा व्यवसाय तब्बल 20 पटींनी वाढवला. निसाबांची मोठी बहीण तान्या दुबाश या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि ग्रुपच्या ब्रँड अधिकारी आहेत. आदी गोदरेज यांचा सगळ्यात लहान मुलगा फिरोजा गोदरेज गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. यशस्वी उद्योगाचा वारसा लाभलेल्या निसा या फक्त नाव लावण्यापुरतं गोदरेजमध्ये आलेल्या नाहीयेत. एखाद्या कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदी वयाच्या 39व्या वर्षी पोहोचलेल्या त्या देशातल्या सगळ्यात तरुण महिला ठरल्या आहेत. त्यांचा यापुढचा रस्ता नक्कीच अगदी सहज सोपा नसणार आहे, पण ही आव्हानं पेलण्याचं सामर्थ्यही निसा गोदरेज यांच्यामध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.